सोलापुरातील देगाव ते कवठे रस्त्यावरील कॅनोलच्या बाजूला असलेल्या एका शेतामध्ये एक युवक आणि युवतीचा मृतदेह एकाच झाडाला गळफास खेचलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी 12 सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लाधेन यांची अँब्युलन्स मागून त्या दोन्ही मृतदेहांना खाली उतरवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आलंय. लक्ष्मी शिवाजी तांबे असं मृत युवतीचं नाव आहे. तर सूरज कुंडलिक चव्हाण राहणार खुणेश्वर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे. दोन्ही मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून हे प्रेमी युगल आहे की आणखी काय याबाबत अजून स्पष्ट झालं नाही. आत्महत्येचं कारणही समोर आलं नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी प्रवीण मखरे सोलापूर.